नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेथीची पातळ भाजी. इथे मी मेथी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीक. तुम्ही जर तुम्हाला चिरून नको असली अशीच घातली तरी चालेल, पण मला ही चिरून घातली की जास्त आवडते भाजी. इथे मी चिरून घेतली आहे. आता आपण ह्यासाठी एक वाटण करून घ्यायचं आहे. यामध्ये हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत सोलून, ते घेऊया अर्धी वाटी. यात आपण लसणीच्या एक 7-8 पाकळ्या घालणार आहोत. 2 मिरच्या घालायच्या आहेत. या मिरच्या फार तिखट नाही आहेत. आणि थोडंसं जिरं घालायचं आहे, 1/2 चमचा. आता हे आपण मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे. यात थोडं पाणी घालूया आणि हे मिक्सरला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं वाटण तयार आहे. आता आपण गॅसकडे वळूया. इथे भांडं मी तापत ठेवलेलं आहे. यात आपण 2 चमचे तेल घालायचं आहे. यात तुम्ही बटर किंवा तूप घातलं तरी चालेल, भाजी आणि टेस्टी होते. थोडासा हिंग घालूया, 1/2 चमचा. जिरं घालायचं. जिरं छान लाल झालंय. यात मी हा थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, कांदा नाही घातला तरीही चालेल. कांदा परतून घेऊया. यात तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल. कांदा मऊ झालाय. त्यात आपण हळद घालूया, 1/2 चमचा. आणि आता यामध्ये आपण ही भाजी घालायची आहे चिरलेली. आता ही सगळी नीट मिक्स करून घेऊया. हे बघा, तेलावर आपण चांगली परतलेली आहे, त्याला आता पाणी सुटलंय. याला 2 मिनिटं झाकण घालून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे भाजी जरा चांगली मऊ होईल. मीठ आधी घालायचं नाही आहे. कुठल्याही पालेभाजीत कधीही मीठ आधी घालायचं नाही, कारण आपल्याला मग अंदाज येत नाही आणि मीठ जास्त होऊ शकतं. म्हणून भाजी शिजल्याशिवाय मीठ घालायचं नाही आहे. आता यावर आपण झाकण घालून 2 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया. भाजी व्यवस्थित मऊ झालेली आहे. आता यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं आहे ते घालायचे. मिक्सरचं भांडं धुवून घालायचं म्हणजे आणि पातळ होईल, कारण ही उकळल्यावर आणि घट्ट होत जाते. आपल्याला ही रस भाजी पाहिजे, त्यासाठी आपल्याला यात आणि पाणी घालावं लागणार आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. अजून थोडं पाणी यामध्ये घालायचं आपल्याला. यात आता चवीपुरतं मीठ घालूया. आणि आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. ही भाजी तो अगदी झटकन होते आणि पुरी, चपाती, भाकरी कशाही बरोबर अतिशय सुंदर लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे ही भाजी आणि घट्ट होत जाते, त्यामुळे सुरुवातीलाच ती करताना थोडी पातळच करायची आहे. यात तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता. जर तुम्हाला मिरची आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तिखट घातलं तरीही चालतं. आणि अजिबात कडवटपणा राहत नाही मेथीचा, अतिशय सुंदर, म्हणजे मुलंही आवडीने खातील. आता 1-2 मिनिटं हे असं उकळू द्या आणि मग गॅस बंद करायचा आहे. आणि मग आपल्याला
छान वरून लसणीची फोडणी द्यायची आहे. थोडंसं गॅस बारीक करायचा आणि 2 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. यात अगदी किंचित चवीपुरती तुम्ही साखर घालू शकता, अगदी 1/4 चमच्यापेक्षाही कमी. नको असेल तर नाही घातली तरीही चालेल, पण साखर घातली की कुठल्याही भाजीला थोडी आणि चव छान येते. किंवा गुळही घालू शकता तुम्ही. बघा आता भाजी चांगली उकळलेली आहे, आता ही उतरवून आपण बाजूच्या गॅसवर ठेवायची आणि इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे. ही फोडणी आपण तुपावर द्यायची आहे. यामध्ये आपण 1 चमचा तूप घेऊया. यात ही ठेचलेले लसूण घालायचे. लसूण छान लाल झाला की भाजीमध्ये ही फोडणी आपल्याला घालायची आहे. बघा लसूण छान लाल झालेला आहे. गॅस बंद करूया आणि ही फोडणी आपण भाजीत घालूया. आणि झाकून ठेवायचे लगेच, म्हणजे ती फोडणीचा जो फ्लेवर असतो तो सगळा भाजीमध्ये उतरतो. 2 मिनिटं झालेली आहे. भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची. मस्त इतका छान सुगंध सुटलाय. नक्की करून बघा आणि आवडली की नाही ते मला कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.